आता एक धक्कादायक बातमी धुळ्यातून येते। धुळ्यात बस चालकानं आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। साक्री आगारातील कमलेश बेडसे या बस चालकानं आत्महत्या केली आहे। एसटी महामंडळातील बस चालक कमलेश बेडसे यानं आत्महत्या केली आहे। अनियमित पगारापोटी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येतो। राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे। आगारात आणि महामार्गावर बसेस आहेत तिथे सोडून दिल्या। मयत बेडसे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी करण्यात येते। आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंब आणि कर्मचारी संघटनेनं निर्णय घेतलाय। नागपूर सुरत महामार्गावर यामुळे वाहनांची मोठी रांग लागली आहे। धुळ्यात बस चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केली। एसटी कर्मचारी संघटनेचे नेते संदीप शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप जी, काय नेमकी घटना आहे आणि साधारण किती महिन्यांपासून वेतन थकलाय? एकतर अजून किती कमलेश बेडसे आत्महत्या करण्याची वाट सरकार पाहतंय हा सवाल आपल्या माध्यमातून मी सरकारला विचारू इच्छितो। गेल्या वर्षी दिवाळीच्या मध्ये 3 महिन्यांचा पगार आमचा रखडला, त्या काळात 2 तरुण सहकारी आम्हाला आत्महत्या करून सोडून गेले। म्हणजे एसटी महामंडळाचं नेमकं करायचं काय, नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे, हाच प्रश्न खरा आम्हाला पडलेला आहे। युनियन म्हणून या झालेल्या घटनेचा तर निषेध आम्ही करतोच, परंतु या कमलेशच्या मृत्यूला जे कारणीभूत आहेत त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मान्यता प्राप्त संघटना म्हणून भूमिका आहे। आणि ज्या राज्याच्या मदतीने एसटी कर्मचारी धावून जातात, कोरोना कालावधीमध्ये उभ्या महाराष्ट्राची सेवा आम्ही केली, मजूर आम्ही बॉर्डरवरती देऊन सोडले, विद्यार्थ्यांना राजस्थान मधून त्यांच्या एसटी महामंडळासाठी हजारो कोटी रुपयांचा निधींची तरतूद केल्याचा दावा परिवहन मंत्र्यांनी केला होता, या संदर्भात काय माहिती आहे? आणि असं जर असेल तर एसटी कर्मचाऱ्यांना पगार का वेळेत मिळत नाहीये? तरतूद केली जाते, तरतुदीशी आम्हाला तरतूद केवळ एसटी कर्मचारी मराय लागले म्हणून तरतूद करायची, तेवढ्यापुरतं त्यांचे संसार भागवायचे ही आम्हाला अपेक्षा नाहीये। आमचं म्हणणं राज्याच्या मदतीला आम्ही धावून जातो, आम्हाला राज्य सरकारचे कर्मचारी करा ना, आमचे मंत्री सरकारचे, राज्यमंत्री सरकारचे, आमच्यावरती हँडलिंग सगळं सरकारचं असेल तर आम्हाला तर नेम सरकारी ठेवता, आणि आम्हाला एसटीवाल्यांना मात्र सोयीस्कररित्या वापरून घ्यायचं। आज कोरोनाच्या कालावधीमध्ये 304 जणांना आहुती मिळाली, आमचे 304 सहकारी कोरोनामध्ये सेवा करताना गेले हे दिसत नाहीये का? 50 लाख विमा द्यायची वेळ आली की त्यांच्या पाठीमागं घ्यायचं, कोरोनाची लस द्यायची वेळ आली की मग तुम्ही फ्रंट वॉरियर्स नाही म्हणायचं, म्हणजे एसटी कर्मचारी नक्की आणखी करायचं काय, हा खरा सवाल आहे। आणि म्हणून आज झालेल्या कमलेशच्या या आत्महत्येचा धन्यवाद नोंदवतो, पण सरकारने धन्यवाद सिद्धेजी आपण दिलेले या संपूर्ण माहितीबद्दल। एकूणच जर आपण पाहिलं तर कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केली आहे। एसटी चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केली आहे।